आपलं जे मंदिर आहे हे प्राचीन काळापासून आहे, याला फार महत्व आहे. या मंदिराला नाटेश्वर श्री नाटेश्वर मंदिर म्हणता. याला पाडा ते सातपुडा पर्वताच्याशी आहे आणि दूरदूरून लोक परदेशातून सुद्धा लोक येतात. पूर्ण श्रावण महिनाभर प्रसाद वाटत होतो, देणग्या दुणग्या देतात, मान मानता पुऱ्या होता. श्रद्धा खूप आहे आणि स्वयंभू मंदिर आहे. काय सगळ्यांनी आपल्या मनोकामना पूर्ण होतं हे खूप महत्वाचं आहे. असं लांबून भाविक येतात आणि श्रावण महिन्यामध्ये तर सोमवारी प्रसाद वाटप होतो. जे मानता खूप दिला जातात, हजारोच्या संख्येने गर्दी राहते. संध्याकाळपर्यंत प्रसाद वाटप होतो इथे. आम्ही नाशिकहून आलोय दर्शनासाठी आलोय. पुरातन मंदिर आहे शंकराचं, जागतिक मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे शंकराचं, नाटेश्वर आहे, महाकालचं मंदिर आहे शंकराचं. देवस्थान एकदम उत्तम आहे. आपले जे मनोकामना असते ते पूर्ण मनोकामना पूर्ण होत आहे. हो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी येतात आपण? हो येतो आम्ही दर्शनासाठी. हो हो आणि बोललं तसं घडतं आमच्या घरचं झालेलं आहे तसं अनुभव आलेला. हो हो नाटेश्वराय नमो नमः. हा दर श्रावण महिन्यामध्ये चारही सोमवार पर्यंत, चारही जे सोमवार असतात त्या सोमवारी दर सोमवारी भाविकांची भरपूर गर्दी असते. त्या गर्दीमध्ये बाहेर गावून येणारे, जिल्ह्या जिल्ह्याहून येणारे भरपूर भाविक आहेत. भाविकांमध्ये संपूर्ण त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आमच्या नाटेश्वराच्या कृपा प्रसादाने सर्व जिल्ह्यात काय म्हणाल महाराष्ट्रामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये हे मंदिर जुने असून याची संपूर्ण पुरातन कल्पना ही सिद्ध झालेली आहे. या मंदिरामुळे आमच्या लासूर गावावर कुठलेही संकट येत नाही, त्यामुळे लासूर गाव अतिशय वैभवशाली आहे. वैभवशाली असून दर महाशिवरात्रीला भंडारा असतो. दर चारही सोमवार फराळाचे वाटप, साबुदाणा, खिचडी, लाडू व केळीचे वाटप होते. श्री नाटेश्वर भगवानची.